नमस्कार मंडळी, मी नादखुळा परिवारमधून राज मळगे बोलत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काही जुन्या गोष्टी बघत आहोत। आपल्याला समोर दिसत आहे एक गाय आहे खिलार, आणि त्या गायीला एका स्त्रीने पकडलेला आहे आणि एक व्यक्ती धार काढत आहे। तर त्यांच्याकडे बघताच असं वाटतंय की 60-70 वर्षाचा वयाचा अनुमान। तर गायीकडे बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की खूप जुनी गायी आहे। तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? तर ही दोघही म्हणजे नवरा बायको दूध काढण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत, मात्र हे दृश्य आता सध्याच्या काळात कमी दिसून येते। मात्र आज सकाळी मी एका शेतकऱ्यांच्या घरी गेलो होतो सहज त्यांना भेटण्यासाठी, त्यावेळेला हे दृश्य दिसलं की हे दृश्य आपण जर चित्रीकरण करायचं म्हटलं किंवा अशा दोन व्यक्ती म्हणा जुन्या आणि त्यांच्यासमोर गायी आणि ते धार काढत आहेत, तर हे दृश्य दुर्मिळ आहे, शोधूनसुद्धा सापडणार नाही। कारण का, आता सध्या खिलार सोडून इतर पाळीव प्राण्यांचे दिवस आलेले आहेत आणि त्या पाळीव प्राण्यांना जास्त मान्यता दिली जाते आणि त्यांच्या धारा काढतानाच आपल्याला सकाळ संध्याकाळ दिसतात व्यक्ती। मात्र या ठिकाणी आपल्याला खरंच खूप मौल्यवान गोष्ट आपल्याला बघायला मिळाली आहे। तर या ठिकाणी बघा, शांत उभारलेली आहे गायी आणि मालक धार काढत आहेत। तर या गायीचा हा खोंड आपल्याला बघायला मिळत आहे या चित्रीकरणमधून। तर पांढऱ्या कलरमध्ये, कानाला बारीक, आणि आपल्याकडे व्हिडिओ करत असताना तो आपल्याकडेच बघत आहे। तर म्हणजे सावधगिरी आहे त्या खोंडामध्ये हे आपल्याला दिसून आलेलं आहे। खरंच या चित्रीकरणमध्ये बघता बघता बोलावंसं वाटतंय भरपूर, पण त्या गोष्टी जपणारी मंडळीसुद्धा आपल्याला मिळायला पाहिजेत। तर हा पूर्ण आपल्याला मारण दिसत आहे। आता सध्याच्या घडीला हे हिरवं दिसते कारण पाऊस पडल्यामुळे हे हिरवं दिसते। मात्र या ठिकाणी पावसाळ्याचे 2 ते 3 महिने, जास्तीत जास्त 4 महिने सोडून इतर महिन्यामध्ये पूर्ण तुम्हाला हे वाळवंट दिसेल या ठिकाणी। तर या 4 महिन्याच्या हिरवळीमध्येच हे पशुपालन म्हणा किंवा त्यांचा संसार हा थाटलेला असतो एक नंबरमध्ये निसर्गाच्या साक्षीने। तर या लोकांचं जनजीवन म्हणायला काय हरकत नाही की कठीण परिस्थितीमध्ये हे जगत आहेत। तर यांना पाण्याची कमतरता आहे या ठिकाणी, त्यांच्या खिलारवरूनच आपल्याला समजते। कारण का, ते धडपड करताना मगाशी ज्या व्हिडिओमध्ये बघत होतो आपण की धार काढत असताना दोघही नवरा बायको होते, तीच ही गाई आपण आता बघतोय। जर त्यांच्याकडे 12 महिने हिरवं असतं किंवा चारा असतं, चाऱ्याचं प्रमाण असतं, तर आपल्याला लगेच कळून येतं किंवा दिसून येतं। तर या गायीबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये करताना मालकाला विचारलेलं होतं की गायी किती वेताची, तर 19 वेताची गायी आहे। तर या गायीचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि 19 वेत पहिल्या वेतापासून हे दूध काढताना आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी की पहिल्या वेतापासून आम्ही ह्या 19 वेतापर्यंत दूध काढतो आणि घरी हे दूध हेच दूध खातो। त्यांनी सुद्धा मामाने त्यांच्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं आहे की खिलार गायीचं दूध हे अमृत आहे आणि आम्ही सुरुवातीपासून तेच दूध वापरतो। बाकी इतर दूध जे समाजात बदल घडलाय, आधुनिक युग आहे की दुधाचा व्यवसाय केल्यानंतर पैसे मिळतात किंवा चलन चालू राहतं, त्या दृष्टिकोनातून इतर त्यांच्याकडे पाळीव प्राणी आपल्याला दिसून येत आहेत। मात्र त्यांच्या घरी दूध खाण्यासाठी खिलार गायी मौल्यवान आपल्याला दिसत आहे।